कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक आणि आरोग्य समितीचे सभापती अनिल आव्हाड यांनी नगराध्यक्ष यांच्या दालनामध्ये खुर्च्यांची आदळापट करत स्वतःच्या डोक्यावरती खुर्ची मारून आपला संताप व्यक्त केलाय. अनेक दिवसांपासून शहरामधील मोहिनीराज नगर इथे वॉर्डाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, तसेच रस्त्याच्या कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय, असे आरोप नगरसेवक आव्हाड यांनी नगरपालिका अभियंत्यांवर केले आहेत. वेळोवेळी नगरपालिकेमध्ये प्रलंबित प्रश्नांच्या बाबत पाठपुरावा करून सुद्धा अधिकाऱ्यांना जाग येत नाहीये. नागरिक अनेक वेळा तक्रारी करतायत, लोकांनी आम्हाला विकास कामांसाठी निवडून दिलंय, जर आमच्या प्रभागामधील कामं होत नाहीत तर आमचा नगरसेवक होऊन काय उपयोग, असा प्रश्न यावेळी आव्हाड यांनी उपस्थित केलाय. वॉर्डामधील कामं होत नाहीयेत त्यामुळे राग आल्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये खुर्ची टाकण्याऐवजी माझ्याच डोक्यामध्ये खुर्ची मारून डोकं फोडून घेतो, असं आव्हाड यांनी यावेळी म्हटलंय. पैसे जप्त करून दुसरा माणूस हे उत्तर भेटलेलं आहे, नवीन द्या आता काहीतरी, हे उत्तर भेटलेलं आहे आम्हाला. किती दिवस झाले निवडून आल्यापासून तुम्हाला बोलू राहिलो, मी निवडून आल्यापासून बोलू राहिले, तुम्हाला हल्ले काय वाट काही किरकोळ आहे का गुन्हा दाखल करून घ्या. आम्ही आमच्या घरासमोर पालखी रोड एक रोड बनलेला आहे, 18 लाखाच्या पुढे त्याचं काम आहे जवळपास. ऍक्च्युली ते काम 7-1 लाख रुपयाच्या आसपास करून घेतलेलं आहे, बाकीचे मी सगळे खाऊन टाकले पूर्णपणे. मग मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले त्या कामाची माग लागलो. गेले 1.5 वर्षापासून मी त्या रोडच्या कामाच्या माग लागले, पण ते जो ठेकेदार आहे त्या ठेकेदार तो म्हणे आज करतो उद्या करतो, त्याच्यानंतर नगर अभियंता आहे तो म्हणतो, अध्यक्ष साहेब बोलते करतो करतो, इतकी गरे उडवडीचे उत्तरं एकदम म्हणजे पद्धतशीर देत होते. मी वैतागून त्यांचा विचारायला गेलो का हे काम होत का नाही, तो जो नवीन ठेके ज्याने ते काम बनवलं आहे, जो त्याचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी पूर्णपणे, म्हणजे डायरेक्ट पूर्ण पैसे खाऊनच टाकलेले जवळपास, तो भ्रष्टाचार केलेला आहे, त्या व्यक्तीला दुसरं काम दिले, त्या व्यक्तीला दुसरं काम दिलं आहे. म्हणजे ॲक्च्युअली ते नावावर ऐकायच्या तो करतो एक जण आहे, आणि त्या माणसासंग अध्यक्ष ते मध्ये कॅबिनमध्ये बसून गप्पा मारते, त्याला पहिली गोष्ट तर म्हणजे अशा लोकांना पूर्णपणे कामच दिलं नाही पाहिजे, पण त्या व्यक्तींना ते मध्ये कॅबिनमध्ये बसून कामं दिलेले आणि ते तिकडं काम करू लागले, तर लाज वाटली पाहिजे ते काम पुन्हा पुन्हा ते काम करायला. आणि अध्यक्षसुद्धा म्हणतो मी त्यांना दिसून काम आहे, म्हणजे पूर्णपणे ओळवरचे उत्तर आणि यांना संताप ते वाढायच्या याच्यामुळं तर होणारच कामं, माझ्याच काय कॉन्शियस वाढत कामं नाही हो राहिले सगळे. तो अध्यक्ष म्हणत्या शिव मॅडम करून देत नाही, शिव मॅडम म्हणत्या अध्यक्ष करून देत नाही, अध्यक्ष कधी ह्या मॅडमचं नाव घेते, कधी म्हणते आमदार तरी करून देत नाही. आता आम्ही दोन्ही इतक्या बाजू सगळ्या बाजू पाहिल्या, अध्यक्ष त्यांचा त्वरा टाईटच होत्या, त्यांचं जिथं काहीतरी भेटेल त्याच्याच कामा लागून जाते कामाच्या, असं पुढं कामं होणार आहे कोपरगावची. कोपरगावचं तर वाटलं करून ठुकळ तर राहिलेच राहिले, आणि त्या अधिकाऱ्याला घेऊन त्या ठेकेदाराला घेऊन मध्ये गप्पा मारत बसते त्याच्यामुळे मी डोकं आदळलं त्यांच्या पुढं मारावं. काम ते जर काम करीत नाही आणि करून त्यांना काही होत नाही, मला रागायला मग मी त्यांच्या डोक्यात टाकायला पाहिजे, पण ती मी माझ्या टाकून घेतली, त्याच्यामुळे मी तरी काय करावं. आता काम जर नाही करीत येत पण मी ते काम करणारच, त्याच्याकरता मी काही करायची पाळी जरी आली मला फरक नाही पडत, काही करायची पाळी आली मी जेलमध्ये बसेल तरी पाळी आली, पण ते काम करून घेणार आहे, करून घेणार आहे, म्हणजे यांच्या घशातून पैसे काढणार आहे. हे त्यांना साध्याचे पाठरखण करते ना हे लोक, त्यांच्या सुद्धा बरोबर बसणार आहे मी, आणि मला काही करायची पाळी आली तरी चालेल, मी ते करणार आहे. योगेश डोके, 24 तास, कोपरगाव.